Knowledge Park, the creative school, school for quality and innovative education. Embark Constructions, all types of buildings, house, shop. Haji Builders and Developers, beautiful home for sale with all facilities. Assalamu alaikum, namaskar. मैं सैयद अमजद, आप देख रहे हैं BK News. बसों कल्याण 13 जुलाई 2020 को आशा वर्कर्स ने प्रोटेस्ट करते हुए रैली निकाली. ये रैली गांधी चौक से तालुका पंचायत ऑफिस तक निकाली गई. आशा वर्कर्स ने ये प्रोटेस्ट सैलरी को बढ़ाने की मांग करते हुए किया. तालुका पंचायत ऑफिस मैनेजर के जरिए सीएम बीएस येडियुरप्पा को मेमोरेंडम दिया. आशा वर्कर्स ने बताया कि कोरोना महामारी के चलते हेल्थ डिपार्टमेंट के साथ अपनी जान की परवाह किए बिना दिन रात काम कर रही हैं. इनका ये भी कहना है कि सरकार की तरफ से कोई भी मदद नहीं मिली और उनका ये भी कहना है कि इन्हें 12,000 सैलरी दी जाए. मास्क, सैनिटाइजर, हैंड ग्लोव्स के साथ और भी सेफ्टी के सामान सरकार की तरफ से दिया जाए. इस तरह की मांग आशा वर्कर्स ने प्रोटेस्ट करते हुए की. आशा कार्यकर्ता एआईटीसी संघद वतियिंद नम्म वेतनगोस्कर हागू नम्म सुरक्षा रक्षा कवचद बग्गे इंदु नावेल्लरू नम्म तनु मनन्नु इट्टु नावु होराडुत्तिद्देवे. आन्लैन मुखांतर आगलि यादरे मुखांतर नम्म बेडिकेगळेनेंदरे निगदित संबळ गौरव धन एनद नमगे 3,500 फस्ट कोड्तित्तु. नावु 2,000 18 बंदाकर तदनंतर 4,000 आयतु. इवाग नम्म ईडेरिके एनेंदरे 12,000 वेतन निगदितपडिसबेकु मत्तु नमगे मास्क N95 मास्क मत्तु सैनिटैजर मत्तु रक्षा कवचदंत नमगे ओदगिसिकोडबेकु. हैंड ग्लव्स एल्ला वस्तुवन्नु नमगे ओदगिसिकोट्ट तक्षणवे नावु केलस माड्तीवि. इल्लकंद्रे इल्ल नमगे यावागू भी ओंदे केलस अंतिरल्ल. 12 चटुवटिके 24 गंटे 37 वर्गू माड्तीवि. मक्कळ लसिका कार्यक्रमवागलि मने मक्कळ मद्दु आगलि लसिके आगलि मत्तु महासार सभाचरणे तायंदर सभे मत्तु कुटुंब कल्याण योजने इन्नितर हलवारु कार्यक्रमगळन्नु नावु एंदिगू एदेगुंदुवुदिल्ल. याकंद्रे नमगे वेतन अंद्रे 4,000 रूपायिगळ केलस मने केलस केलस मने केलस माडि इदु केलस माडि मत्तु 4,000 रूपायिगळ मने नडेसोदु तुंबा कष्टकरवागुत्तिदे. अदक्के नम्मेल्लर इदे ओंदु आसे अंद्रे 12,000 वेतनवन्नु नीडबेकु. ಎಂದ ನಮಗೆ ಅದು ವೇತನ ಗೌರವಧನ ಫಿಕ್ಸ್ ಆಗ್ತದೆ ಅಂದೇ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮ್ಮ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡೋದಿಲ್ಲ ಎಂದು ನಮ್ಮ ಈ ಧೋರಣೆಯನ್ನು ನಾವು ಹಿಂತಿರುಗುವುದಿಲ್ಲ. ಬಿಕೆ ಮಾರ್ಟ್ ಬೆಸ್ಟ್ ಆನ್ಲೈನ್ ಶಾಪಿಂಗ್ ಫಾರ್ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ್. ಎಂಎಸ್ ಸ್ಮೈಲ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ವರ್ಕ್ಶಾಪ್ ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರ್ ಆಫ್ ಟ್ರಾಲಿ ಎಕ್ಸೆಲ್ ಅಂಡ್ ಡಿಸ್ಕ್. पीयूसी सेकेंड ईयर 2020 का रिजल्ट कल सुबह 11:30 बजे डिक्लेयर किया जाएगा. पीयूसी सेकेंड ईयर 2020 का रिजल्ट 14 जुलाई 2020 को सुबह 11:30 बजे स्टूडेंट्स के दिए हुए मोबाइल नंबर पर एसएमएस के जरिए बताया जाएगा. इसके अलावा गवर्नमेंट वेबसाइट www.kar-results.nic.in पर 11:30 बजे के बाद डिक्लेयर किया जाएगा. ये बात एस सुरेश कुमार एजुकेशन मिनिस्टर ने मीडिया से बात करते हुए बताई. ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಕಳೆದ June 18 ಸಂಪನ್ನ ಆಯಿತು. ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಮಾರ್ಚ್ ತಿಂಗಳಲ್ಲೇ ಇದು ಮುಗಿಬೇಕಾಗಿತ್ತು. ಲಾಕ್ಡೌನ್ ಕಾರಣದಿಂದ ಮುನ್ನುಡಿ ಕೊನೆಗೆ June 18 ಇಂಗ್ಲಿಷ್ ಪೇಪರ್ ಒಂದು ಬಾಕಿ ಇತ್ತು. ಆ ಪರೀಕ್ಷೆ ಮುಗಿತು. ಬಹಳಷ್ಟು ಜನ ನಮ್ಮ ಪರೀಕ್ಷೆ ಫಲಿತಾಂಶ ಯಾವಾಗ 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 ಅಂತ ಕೇಳಿ ಕೆಲವು ವದಂತಿಗಳು ಕೂಡ ಹರಡ್ತಾ ಇತ್ತು. ಈಗ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಎರಡನೇ ಪಿಯುಸಿಯ ಫಲಿತಾಂಶ ನಾಳೆ ಅಂದ್ರೆ 14 ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11:30 ಪ್ರಕಟಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಇವತ್ತು ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಪಿಯುಸಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ನಮ್ಮ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಎಲ್ಲ ಜೊತೆ ಸಭೆ ಸೇರಿಸಿ ಎಲ್ಲ ವಿವರಗಳನ್ನು ಪಡೆದ ಮೇಲೆ ಈ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ನಾಳೆ ಮಂಗಳವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 11:30 ಈ ಫಲಿತಾಂಶ ಪ್ರಕಟ ಆಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅವರವರ ಮೊಬೈಲ್ಗೇನೆ ಎಸ್ಎಂಎಸ್ ಮುಖಾಂತರ ಅವರ ಫಲಿತಾಂಶ ತಲುಪುತ್ತೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ನಂತರ ನಾಳೆ ನಮ್ಮ ಅಧಿಕೃತ ವೆಬ್ಸೈಟ್ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಅಧಿಕೃತ ವೆಬ್ಸೈಟ್ www.kar-results.nic.in
nic.in ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳ್ತೀನಿ www.kar.results.nic.in ಈ ವೆಬ್ಸೈಟ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾಳೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಗಂಟೆ ಆದಮೇಲೆ ಫಲಿತಾಂಶಗಳನ್ನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವೀಕ್ಷಿಸಬಹುದು. कोविड 19 के बढ़ते हुए केसेस को देखते हुए सीएम बीएस येडियुरप्पा ने कर्नाटका में 14 जुलाई 2020 रात 8 बजे से 22 जुलाई 2020 सुबह 5 बजे तक बेंगलुरु लॉकडाउन करने का आदेश दिया. उसी के चलते ये अफवाहें चल रही हैं कि बीदर डिस्ट्रिक्ट भी 14 जुलाई 2020 से लॉकडाउन किया जा रहा है, लेकिन 13 जुलाई 2020 को कर्नाटका बीदर इंचार्ज मिनिस्टर प्रभु चौहान ने बीदर डिस्ट्रिक्ट के एमएलएस, एमएलसी, एमपी और डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसर्स की मीटिंग बुलाई. इस मीटिंग में बीदर लॉकडाउन करने पर सबके ओपिनियन लिए. प्रभु चौहान ने मीडिया से बात करते हुए बताया कि सबकी ओपिनियन ली गई, सोच विचार करके 14 जुलाई शाम 4:30 बजे तक आप सबको बताया जाएगा कि बीदर डिस्ट्रिक्ट लॉकडाउन किया जाएगा या नहीं. कोविड 19 कोरोना महामारी बगे इगूत दीर्घवागी चर्चा माड़ी दीनी एल्ला शासक जोते और ओपिनियन तको दीनी आमेले इगूत ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ನಾಳೆ 4:30 ಎಲ್ಲಿ ಶರಣ 4:30 ನಾನು ನಾಳೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ಚರ್ಚೆ ಆಗಿದೆ ಶಾಸಕರು ಎಲ್ಲ ಅವರು ಒಪಿನಿಯನ್ ಒಂದು ಹೇಳಿದಾರ. ಈ ಒಪಿನಿಯನ್ ನಾನು ನಾಳೆ ಇಗುತ್ ನಾನು ಹೋದ್ಮೇಲೆ ರಾತ್ರಿ ನಮ್ಮದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಶ್ಯೂ ನಡೀತಾ ಇದೆ, ಸಿ ಎಂ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಪಿನಿಯನ್ ಸಿ ಎಂ ತಿಳಿಸಿ ಸಿಎಂ ಮಾತಾಡಿ ನಾಳೆ ನಮ್ಮ ಸರ್ ಒಂದು ನಿಮಿಷ ಸರ್ ಸಿಎಂ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಸರ್, ನಿಮ್ಮ ಯೋಚನೆ ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ ಹೇಳಿದ್ರಿ ಕರೆಕ್ಟ್ ಸರ್. ಎಲ್ಲ ಶಾಸಕರು ನಮ್ದು ಹೇಳಿದಾರ, ಅವರು ನಮ್ದು ಏನ್ ಹೇಳಿದಾರ ನಾಳೆ ತಮ್ದು ಎಲ್ಲ 4:30 ವೇಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡ್ಬೇಕು ನಾ ಎಲ್ಲ ರೆಡಿ ಮಾಡ್ಬೇಕು. ಶಾಸಕರು ಏನ್ ಹೇಳಿದಾರ ನಾಳೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ, ತಿಳಿಸಿದ್ರೆ ಮಜಾ ಆರಲ್ಲ ನಾಳೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ. हमारे इस YouTube चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए और कमेंट कीजिए.